सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें। कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील निवडक गावातील गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले। बागलान सेवा समिती व तेरे देश होम्स फ्रान्स जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकुवा तालुक्यातील तोंडेकुंड बेंडाकुंड भरकुंड उमटी साकली उमर वाडीबार बोखाडी सल्लीबार उमरगव्हाण चिवल उतार या सातपुडा पर्वत रांगेतील 10 गावांमध्ये सुमारे 1000 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्यांचं वाटप करण्याचं नियोजन आहे। त्यापैकी 10 व 11 तारखेला तोंडीकुंड चिवल उतार उमरगव्हाण भरकुंड सल्लीबार बेंडाकुंड या गावात 500 कुटुंबांना खाद्यतेल मिरची पावडर हळद पावडर मीठ डाळ साखर चहा पावडर साबण अशा साहित्यांचं किट बनवून 500 किटचं वाटप करण्यात आलंय। या साहित्यांचं वाटप करताना सोशल डिस्टन्सिंग चे जाणीवपूर्वक पालन करण्यात आले। यावेळी आरोशी प्रकल्पाच्या प्रकल्प समन्वयक पुष्पलता ब्राह्मणे यांनी उपस्थितांना कोरोना विषाणू पासून बचावासाठी सोशल डिस्टन्सिंग वारंवार साबणाने हात धुणे चेहऱ्याला नाकातोंडाला हात न लावणे आणि महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडणे या प्रकारच्या सूचना तथा माहिती दिली आहे। जीवनावश्यक वस्तूंचे नियोजन व वितरण संस्थेचे सचिव राजू शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। अक्कलकुव्याचे प्रभारी तहसीलदार विजय कच्छवे यांनी सहकार्य केले। पुष्पलता ब्राह्मणे श्रीमती आशालता पिंगळे सुधीर कुमार ब्राह्मणे संजय पिंगळे स्वप्नील पवार बाजा वसावे मोतीराव पाडवी जमनाबाई वळवी कालूसिंग वळवी तुषार पाडवी रमेश पाडवी यांनी प्रत्यक्ष लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेतले। क्राईम एफआयआर साठी इलियास शेख यांचा रिपोर्ट अक्कलकुवा। मी पुष्पलता ब्राह्मणे आम्ही अक्कलकुवा तालुक्यामध्ये बागलान सेवा समिती नंदुरबार व तेरदेस होम्स फ्रान्स आणि जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त सहाय्याने काही निवडक गावांमध्ये गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी काही जीवनावश्यक वस्तूंचं 1000 कुटुंबांना देण्याचं ठरवलंय। त्यातून आम्ही निवडक अशी 10 गावांमधून 5 गावांमध्ये तोडीपूण चिवल उतार उमरागव्हाण सल्लीबार भरकुंड या गावांमध्ये आतापर्यंत आम्ही 500 कुटुंबांना तेल मीठ चटणी दोन प्रकारच्या डाळी चहा पावडर आणि साखरेचे वितरण आम्ही केलेले आहे। आता 2-4 दिवसांमध्ये पुढे येत्या 2-4 दिवसांमध्ये आम्ही अजून 500 कुटुंबांना देणार आहोत। आता तुर्तास आम्ही 500 कुटुंबांना देव केलेले आहे।